च्या कबरीचं अतिक्रमण होतं. 5 नोव्हेंबर 2022 का निर्णय केला, 10 नोव्हेंबर महाशिवप्रताप दिवस तारखेनुसार त्या दिवशी अफजलखानाचा वध केला गेला होता. आपण 0.22 हेक्टर हे अतिक्रमण हटवलं. आता दुसरा टप्पा ते वाघनक गंडनमधून आणण्याचा, आणि या दृष्टीने 1 ऑक्टोबरला रात्री 1:50 मी चाललो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनक जी आहे ती मायभूमीमध्ये परत आणणार आहात, तुम्ही स्वतः लंडनला जाणार आहात, काय सांगा? हे राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे. या वर्षभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा निर्णय हा आपण सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून घेतला, ज्यामध्ये वर्षभरात 12 तिकीट्स आपण काढतोय. त्यापैकी 2 तिकीट्सचं विमोचन या अगोदरच झालं. आपल्याला ही माहिती आहे की 19 फरवरी 2023 रोजी आग्र्याच्या ज्या सभागृहात त्या क्रूर अत्याचारी स्वतःला गाधी समजणाऱ्या आलमगीरांनी छत्रपतीचा अवमान केला, तिथंच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारनी कार्यक्रमाचं आयोजनामध्ये मदत करत त्या ठिकाणी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष त्याच दरबारात आपण केला. त्यानंतर राज्याभिषेकाचा कार्यक्रम असेल किंवा विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित जी घटना आहे, अफजल खान हा क्रूर होता, अत्याचारी होता, धर्मवेडा होता, दुराचारी होता. लाखो सैनिकांना घेऊन येताना छत्रपती शिवाजी महाराजांना मी संपवेल असा विडा उचलून तो आला होता, असा संकल्प करून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य ही स्त्रीची इच्छा हा भाव घेऊन रयतेचं राज्य यावं आणि म्हणून संवाद करण्यासाठी हे स्वराज्यावरचं संकट होतं, ग्रहण होतं. जेव्हा त्या ठिकाणी अफजल खानाच्या भेटीला छत्रपती शिवराय गेले, आमचे राजे गेले, त्या अफजल खानाने कोणत्याही सैनिकांना सोबत आणता येणार नाही, कोणतंही शस्त्र आणता येणार नाही हे भेटीसाठी वेळ देताना कंडिशन टाकल्या. शर्त ही होती, छत्रपती शिवाजी महाराजांना तर शंका होती की या अफजल खानाच्या रक्तामध्येच बैमानी आहे, गद्दारी आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाने पाठीवर खंजीर खुपसला तेव्हा वाघनखानी त्या पोटातून कोथळा काढत अफजल खानाचा, त्या दुराचारी क्रूर अफजल खानाचा वध केला. पहिलं काम मी आल्यानंतर महत्वाचं केलं की तो क्रूर अत्याचारी व्यभिचारी अशा अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण होतं. 5 नोव्हेंबर 2022 का निर्णय केला, 10 नोव्हेंबर महाशिवप्रताप दिवस तारखेनुसार त्या दिवशी अफजल खानाचा वध केला गेला होता. आपण 0.22 हेक्टर हे अतिक्रमण हटवलं. आता दुसरा टप्पा ते वाघनक गंडनमधून आणण्याचा, आणि या दृष्टीने 1 ऑक्टोबरला रात्री 1:50 मी चाललो आहे. 3 ऑक्टोबरला MOU करतोय. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली, तेही MOU करत असताना उपस्थित राहणार आहे. साधारणतः नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीवर हे वाघनक आपण परत आणतो आहे, तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनाही मी विनंती करणार आहे. देवेंद्रजींनाही मी विनंती परवा केली आहे, अजितदादांना 12 तारखेला विनंती करेन. आणि नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत
हे वागणूक हे महाराष्ट्रामध्ये आणायचे आहे. एमओयू मध्ये आम्हाला त्यांनी काही कंडिशन सांगितल्या, त्या एमओयू मध्ये आम्ही करतोय. त्यांनी सांगितलं की वागणूक तुम्हाला गावागावापर्यंत नेऊन फिरवता येणार नाही, ते एका जागी ठेवावे लागतील. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मध्ये हे वागणूक ठेवून महाराष्ट्र देशातून शिवभक्ताला दर्शनासाठी हे वागणूक तिथं असतील. माझा विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष हा बेशुद्ध माणसाच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य निर्माण करतो. या आमच्या महापराक्रमी लोककल्याणकारी जनहितकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकाचं दर्शन जेव्हा आमच्या नेत्राच्या माध्यमातून होईल, तेव्हा मला विश्वास आहे की हृदयामध्ये एक ऊर्जा निर्माण होईल. या ऊर्जेतून आमची कृती ही या देशाला विश्वगौरव देशगौरव गरीबों के मसीहा नरेंद्र मोदीजींचा जो संकल्प आहे आत्मनिर्भर भारताचा वसुधैव कुटुंबकम भारताचा, आम्ही सर्व एक आहोत मेरा भारत महान या भावनेला या माध्यमातून लाखो लोक दर्शनानंतर आपापलं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य निर्माण व्हावं, भयमुक्त भारत भूकमुक्त भारत विषमता मुक्त भारत यासाठी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष हा आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात नवे जगापर्यंत व्हावा याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे बांधावर पोहोचलेले आहे आणि ते म्हणाले की सरकार भवानी तलवारीची माहिती घेतली ती छत्रपती आमचे उदयनराजे भोसले यांच्या संग्रहालयामध्ये आहे. आणि उदयनराजेंनी परवाच जेव्हा त्यांची माझी भेट झाली तेव्हा भवानी तलवारीची प्रतिकृती मला भेट म्हणून दिली, जी ब्रिटन घेऊन गेले ती जगदंब तलवार आहे असं इतिहासकार सांगतात. जग हिरे माणिक मोती पाचू आणि ही जगदंब तलवार ही महाराज ही साधारणता पूजेसाठी युद्धाला जाताना जगदंब मातेचा जयघोष करत त्या ठिकाणी पूजेसाठी ही तलवार वापरल्या जायची. मगा या तलवारीबद्दलही आमचा साधारणतः पत्रव्यवहार संवाद झाला आहे, त्यामध्ये काही एक दोन टेक्निकल मुद्दे आहे ते सोडवल्यानंतर जगदंब तलवार सुद्धा भारतात आणण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडेल हा मगा विश्वास आहे.